हाँ स्टार्ट। जय भीम सर्वांना। विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन आणि भटके विमुक्त युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट विमुक्त महिना साजरा करत आहोत। आजच्या सत्रात मी अश्विनी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली आणि आज आपण दिवसभर वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती तो स्वातंत्र्य दिनाचा पोस्ट पाहतच आहोत। पण खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झालाय का? 1947 साली जरी भारत स्वतंत्र झाला तरी गुन्हेगार जमात कायदा 1871 अंतर्गत भटके आणि विमुक्त हे पारतंत्र्यातच होते। स्वातंत्र्याच्या 5 वर्षानंतर भटके आणि विमुक्तांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, त्याचीच आठवण म्हणून हा विमुक्त महिना। यात आतापर्यंत आपण प्रदीप मोहिते, मिलिंद आव्हाड, रेणुकादास सुबाळे सर, दीपाली विघे, इफ्तिखार हुसेन यांना भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना किंवा विषयांवर बोलताना ऐकलं। तसेच भटक्या आणि विमुक्तांच्या वास्तववादी संघर्षमय जीवनाचा विमुक्त काफिलाही ऐकला। आज आपण प्राचार्य संगीता पैकेकरी यांना ऐकणार आहोत। प्राचार्य संगीता पैकेकरी ह्या कला व वाणिज्य महाविद्यालय माढा सोलापूर येथे मराठी विभागात विभाग प्रमुख आहेत। त्यांनी अभोगी आणि जोगीन या कादंबरीवर समीक्षारूपी आपला एमफिलचा प्रबंध लिहिलेला आहे। महिलांचे आयुष्य हे विविध रूढी परंपरा ह्यात अडकून पडलेलं असतं, म्हणून महिलांना वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून त्यांनी कानोसे नावाचं पुस्तक हे संक्रांतीचं वाण म्हणून दिलं। त्याद्वारे या पिढीजात चालत आलेल्या परंपरा यांचा डोळेसपणा विचार महिलांना करता यावा आणि त्यांना त्या परिवर्तनवादी भूमिका घेता यावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत। अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतील विमुक्त महिला या विषयावर आज त्या आपल्याला आपल्याशी बोलतील। मी संगीता मॅडम यांना आमंत्रित करते। संगीता मॅडम सुरू करायचं लगेच सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं। खर तर स्वातंत्र्य मिळालं स्त्री आणि पुरुषांना एकत्रच मिळालं स्वातंत्र्य। हे स्वातंत्र्य अण्णा भाऊ आपले कर्मवीर डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, अनेक स्वातंत्र्य चळवळीतील मावाळवादी किंवा अनेक जहालवादी ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं महायुद्ध संपलं, इंग्लंडला इथं राहणं शक्यच नव्हतं म्हणून स्वातंत्र्य, असं अनेक ऐतिहासिक कारण आहे त्या स्वातंत्र्यापाठी मागं, पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, एकत्र स्वातंत्र्य मिळालं तसं आपण आनंद घेऊया आणि त्यांना स्वातंत्र्य अजूनही स्वातंत्र्य म्हणजे काय माहित नाही अशा लोकांबद्दलच आपण आज बोलायला इथं आलेलो आहोत। विमुक्तांचे स्वतंत्र आंदोलन आणि भटके विमुक्त युवा परिषद विद्यमाने जे अण्णाभाऊ साठेंबद्दल सुरू केलेले व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये आज मी अण्णाभाऊ साठेंच्या कथेतील अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या कथा आहेत त्या कथेमध्ये आलेले भटक्या विमुक्त समाजाचे वर्णन त्याच्यावर मी आज माझं व्याख्यान देणार आहे। अण्णाभाऊ साठेंचा जर आपण विचार केला तर अण्णाभाऊ साठे न भूतो न भविष्यते अशी एक व्यक्ती होऊन गेलेली आहे। आपण तसं आपण विचार जर केला तर शिवाजी महाराजांचं जर कार्य पाहिलं तर असं वाटतं की असं कार्य होणं शक्यच नाही, म्हणजे इतकं न भूतो न भविष्यते ते असं म्हणतो आपण शिवाजी महाराज। तसंच मला असं मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलेलं आहे, साधारणतः अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1920 ला झाला, मृत्यू 1969 ला झाला, म्हणजे 49 वर्ष फक्त जगले ते, फक्त 49 वर्ष जगले आणि त्यांनी 26 वर्ष साहित्य लेखनास प्रारंभ केला। आता 26 वर्ष फक्त म्हणजे आपण आता बघतोय 26 वर्ष लोकांना नोकर असं लागत नाही, स्वतःच मतही तयार होत नाही, अशा काळामध्ये अण्णाभाऊंनी साहित्य निर्माण केलं आणि साहित्य नुसतं निर्माण नाही केलं तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून आशावादी दृष्टिकोन मांडला, मानवादी दृष्टिकोन मांडला आणि त्यांचं साहित्य म्हणजे कसं जगाला प्रकाश देणारं, जगाला आशेकडे नेणार, भविष्याचा वेध घेणार होते। अण्णाभाऊ साठे हे एक मानवतावादी लेखक होते। त्यांच्या साहित्याचा आवाका पाहिला तर
त्यांना विश्व साहित्यिक म्हणावे असे वाटते. विश्व साहित्यिक का म्हणावं वाटतं, कारण विश्वात्मक विचार अण्णाभाऊंनी मांडलेले आपल्या साहित्यातून. त्यांची कुठलीही कादंबरी घ्या, कथा घ्या, नाटक घ्या, प्रवास वर्णन घ्या, त्यांचा दृष्टिकोन खूप ब्रॉड आहे. आणि ब्रॉड दृष्टिकोन म्हणजेच विश्वाचा विचार करणारं साहित्य. साहित्य हा समाजाचा अर्थ असतो. अण्णाभाऊंनी जे समाजात होतं, म्हणजे अण्णाभाऊ साठी तळागाळामध्ये फिरले, राहिले, वागले, ते जिथं राहत होते तो तिथं सगळे सगळ्या समाजाचे लोक राहत होते, त्यांचं जीवन अण्णाभाऊंनी मांडलं. म्हणजे त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी आपल्या साहित्यात मांडलेलं. अण्णाभाऊंचे साहित्य भविष्यात वेध घेणार होतं, म्हणजे भविष्यामध्ये जे घडणार आहे किंवा जे घडावं असताना वाटतं ते त्यांनी आपल्या साहित्यात मांडलेलं आहे. साहित्य अण्णाभाऊंचं असं मत होतं की साहित्य कायम आशावादी असलं पाहिजे. अण्णाभाऊंचं जर आपण काळ बघितलं, त्या काळात ज्या लोकांनी लेखन केलेलं आहे ते लेखन जर बघितलं तर त्या लेखनाहून अण्णाभाऊ साहित्य वेगळं आहे. दुर्दैव असं आहे की अण्णाभाऊंच्या साहित्याला इतिहासामध्ये नोंदवलेलं नाही. म्हणजे आमचे जे मराठीमध्ये साहित्य इतिहास असतो त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य आलेलं नाही. एखादी कथा, एखादी कादंबरी फक्त आलेली आहे, पण एक मोठा लेखक आहे, हा जबरदस्त लेखक आहे किंवा ह्या लेखकाचं साहित्य वेगळं आहे अशा पद्धतीने त्यांचं मांडणी झालं नाही. इतकंच नाही तर अण्णाभाऊ साठे खंत व्यक्त केलेली एकदा कोल्हापूरला असताना की कुसुमावती देशपांडेने तरी हे लिहिलं, इतिहास लिहिला, मराठी कादंबरीचा इतिहास लिहिला त्यांनी. त्या इतिहासामध्ये अण्णाभाऊंची त्यांनी दखलच घेतली नाही. अण्णाभाऊंना त्याबद्दल वाईट वाटलं. वाईट वाटणं साहजिकच आहे, कारण आपण इतकं लिहितोय, समाजासाठी लिहितोय, म्हणजे इतकं लिहितोय आणि स्वतःचं अजिबात त्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही, स्वतःच्या जीवनाचा विचार केला नाही, फक्त लिहित राहिले. त्यामुळं त्यांची नोंद नाही केली, त्याचं दुःख झालेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रीचे चित्रण करताना एक माणूस म्हणून व्यक्त केलेला, म्हणजे आपल्याकडे स्त्री आणि पुरुष दोन व्यक्ती आहेत आणि कायम आपल्याकडे स्त्रीकडे पुरुषाच्या दृष्टीने पाहतात. म्हणजे पुरुषाच्या दृष्टिकोनातून तिला पाहिलं जातं, एक धार्मिक दृष्टिकोनातून, सामाजिक, असा दृष्टिकोन एक समाजात असतो. पण अण्णाभाऊंनी स्त्रीकडे एक मानव म्हणून पाहिलेले, स्त्री म्हणून न पाहता ती ही पुरुषांसारखी मानव आहे. निसर्गता स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष समान आहेत, अशा समान त्यांनी अण्णाभाऊंनी पाहिलेले. अण्णाभाऊंना पहिले स्त्रीवादी लेखक असे म्हणतात. अण्णाभाऊंना पहिले स्त्रीवादी लेखक म्हणतात. आता स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्रीवादी ही संकल्पना, स्त्रीवाद ही संकल्पना पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेली. आपल्याला हे सगळ्यांना माहित आहे की पाश्चात्य देशामध्ये अनेक देश आपल्या भारतासारखेच पारतंत्र्यात होते, सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं. पण पाश्चात्य देशामध्ये स्वातंत्र्य फक्त पुरुषांना मिळालं, स्त्रियांना मिळालं नाही. तिकडच्या स्त्रियांनी मग आंदोलनं केली, क्रांती केली, मग मतदानाचा अधिकार त्यांनी मिळवला, मालमत्तेमध्ये अधिकार मिळवला. इतकंच नाही तर नोकरी काम करताना समान वेतन मिळावं हा अधिकार त्यांनी मिळाला. आणि त्यांनी मग एक स्त्रीवाद संकल्पना त्यांनी तिथं उदयास आणली. म्हणजे त्याचा पाऊलखान आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण पाहायला मिळतो. त्या पाऊलखाना कुठे दिसतात? तर आपल्या ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यांच्या साहित्यातून आपल्याला त्या पाऊलखाना दिसतात. सोप्या भाषेत सांगायचं स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला स्वतःला आपण माणूस असल्याचं जाणीव होणे. या स्त्रीला स्वतःला आपण माणूस, म्हणजे मी माणूस आहे, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी माणूस आहे. म्हणजे जसं एखादं आपण असं विचार करतो कुत्र किंवा कुत्री, असं विचार करत नाहीत की कुत्री म्हणजे मादी आहे, कुत्र म्हणजे नर आहे. ते कुत्र ह्या जातीत मोडतं. तसं माणूस जातीमध्ये स्त्री आणि पुरुष मोडतात, तिथं वेगळेपणा नाही. ह्याची जाणून ज्याला होते, ज्या स्त्रीला कळतं किंवा मी माणूस आहे, तो म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवाद ही एक जिवंत अशी सामाजिक प्रक्रिया आहे. स्त्रीवाद म्हणजे व्यवस्थेत, सामाजिक व्यवस्थेतील सांस्कृतिक राजकारण समजून घेणे व त्या विरुद्ध स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्त्रीवाद. म्हणजे जगामध्ये जे सांस्कृतिक, आता मी मगा सांगते, मी कानोसा पुस्तक काढलेले, कशासाठी काढलं होतं की आपल्याकडच्या महिला वर्षानुवर्ष धर्म, सण, सूद, उपवास ह्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत. वर्षभर त्या त्याच करतात. प्रत्येक महिन्यात एक सण येतो आणि आपली महिला त्या सण, महिला सणासाठी दिवसभर राबत असते. म्हणजे तिला त्यातच गुंतवून ठेवले, त्यात तिला बाहेरच काढलं नाही. जिला कळतं ह्यातून बाहेर निघून आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं, तो म्हणजे स्त्रीवाद. निसर्गता स्त्री पुरुष समान आहेत, ती समानतेची जाणीव ज्या स्त्रीला होते हा तो म्हणजे तिच्या दृष्टीने स्त्रीवाद आहे. आता अण्णाभाऊ साठे जर आपण विचार केला, अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात लेखन केले, त्या काळातील स्त्रीचे चित्रण एक भोगदासी त्या करुणगिरी साधन. आता भोगदासी असं का म्हणते मी, कारण 1995-96 ला मला PhD करायची होती. म्हणून एक विषय दिला त्या सरांनी मला, त्या विषयाचा असा विषय होता PhD चा की ग्रामीण कादंबरीचं स्त्रीचित्रण.
तर ते स्त्री चित्रण बघताना मी 100 एक कादंबऱ्या ग्रामीण वाचल्या, पण कुठल्याही कादंबरीमध्ये मला स्त्रीचं उठावदार चित्रण दिसलं नाही. प्रत्येक कादंबरीतली स्त्री कशी आलेली आहे की एखाद्या एखाद्या शेतकऱ्याची बायको आहे, आपलं निमूरपणे काम करते, किंवा एखाद्या पाटलाची बायको आहे, घरात अगदी डोक्याने पदर घेऊन काम करते, अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे एकाही स्त्री पात्राचं तिथं वर्णन असं आलं नाही की जे मी व्यक्त करू शकेन, म्हणून तो विषय मी कॅन्सल केला. एक भोगदास किंवा कर्मक साधन किंवा अगदी नगण्य, तिला कसलीच किंमत नाही. आपण जर अण्णाभाऊ साठेंच्या काळातल्या साहित्याचा जर थोडाफार विचार केला, आता आम्ही मराठीचे प्राध्यापक, आम्ही साहित्य बरंच वाचलेले, त्या सगळ्या साहित्यामध्ये स्त्री कशी खूप सुंदर आहे, म्हणजे एकंदरीत स्त्री एकतर खूप सुंदर आहे किंवा खूप कुरूप आहे किंवा देवी आहे असं तिचं वर्णन आलंय, किंवा अगदी वाईट चालीचे असं वर्णन आलेलं, ती एक वस्तू आहे असेही केले जात होते. पण अण्णाभाऊंनी स्त्रीला मानव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून त्या काळामध्ये व्यक्त केलेला आहे. अण्णाभाऊ साठेंचा एक दृष्टिकोन होता की मी जे लिहिणार आहे ते चांगलं लिहिलं पाहिजे. म्हणजे ते एका ठिकाणी म्हटलेलं आहे, वामन ओहोळ आणि अण्णासाहेब रणपिसे एकदा अण्णाभाऊने भेटायला गेले होते. अण्णासाहेब रणपिसेने सांगितले वामन ओहोळ हे लेखक आहेत. मग अण्णाभाऊ साठे म्हटले अरे वा छान छान, हा लिहा लिहा, मी एकटा कुठपर्यंत लिहू, सांगण्या सगळ्यांनी लिहिले पाहिजे पण चांगलं. अण्णाभाऊ काय म्हटले लिहा लिहा मी एकटा कुठपर्यंत लिहू. आपण अण्णांचा विचार जर केला, त्याने खूप लेखन केलेलं आहे, वयाच्या 26 वर्षात लेखनाला सुरुवात केली, मग 26 वर्षापासून सुरुवात केलेलं लेखन म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष त्याने लेखन केलेलं आहे. ते लेखन अण्णाभाऊंचा जर विचार केला तर त्याने चांगल्याचा विचार केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक साहित्याला, कथेला, कादंबरीला एक प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात माझा हेतू काय, ते स्पष्ट करतात की मी एक काली वामन ओहोळ. आणि नंतर बघा साहित्य म्हणजे काय असतं, तर खर तर अण्णाभाऊ साठेंना अण्णाभाऊ साठे म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी पहिल्यांदा भटक्या समाजातील लोकांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याने ते लिहिलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि साहित्य लिहिणं हा किंवा साहित्य वाचणं एक आनंदाची प्रक्रिया आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी एका लेखकांना किंवा अण्णाभाऊंनी माणसाला व्यक्त करताना त्याला एक किंमत दिलेली आहे, म्हणजे किंमत म्हणजे त्याला मान सन्मान दिलेला आहे. त्या साहित्यामध्ये आपण तो बघू शकतो. आता साधारणतः साहित्य हा साहित्य भविष्याचा वेध घेणार आहे असं मी म्हटलं होतं. आपल्याकडे स्त्रीवादी पहिली कादंबरी विभावरी शिरोडकरने लिहिली. विभावरी शिरोडकर म्हणजे मालतीबाई बेडेकर, त्यांची पहिली कादंबरी हिंदोळ्यावर आहे. हिंदोळ्यावर कादंबरी त्यांनी स्त्रीचा एक स्त्रीलाही भावना असतात, विचार असतात, स्त्रीलाही वाटतं की आपण आई व्हावं, किंवा एक वाटतं स्त्रीला सुद्धा की तिचं अस्तित्व आहे, तिला असं वाटतं. पण त्या काळात स्त्रीला अस्तित्व अजिबातच नव्हतं. जेव्हा तिनं त्या काळात म्हटलेलं की मला आई व्हावं असं वाटतं, पण असं एक आहे त्याच्यामध्ये की असणार नावाची नायिका, शेवटी नवरा अजिबात चांगला नाही म्हणून ती नवरा जेलमध्ये गेला असतो, म्हणून ती एका वकिलाबरोबर राहते, तिला दिवस जातात, ती आई होणार असते, पण तिला प्रश्न पडतो की ह्या बाळाला मी काय सांग. हिंदोळ्यावर हा 1934 ची कादंबरी, आणि त्यानंतर सानियाने कादंबरी लिहिलेली आवर्तक. सानियाने लिहिलेमध्ये काय लिहिलं आहे म्हणजे मी एका सांगते, तर त्या काळात साहित्यिक लिहित कसे होते ते लिहायला नसत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की दुसरी कादंबरी हिंदोळ्यावर आवर्तन. आवर्तनमध्ये काय आलेलं आहे, तर त्यातली नायिका मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला जाते, तिला राहायला घर नसतं, मग असं सांगतात की बघाल तिथं की तुम्ही नवरा बायको असाल तर आम्ही तुम्हाला घर देतो, नाही तर देत नाही. मग त्यांच्या गावाकडचे एक मुलगा, दोघं जण एकत्र राहतात, एकत्र राहिल्यावर दोघांमध्ये प्रेम होतं, मग दोघं नवरा बायको राहू लागतात. मग ती म्हणजे आपण लग्न करूया, मला आई व्हायचं आहे, त्याचा तोच प्रश्न मांडलेला आहे. आणि तो बघू म्हणतो आपण विचार करूया, जसा अभ्यास होतो तो मरतो. तो मेल्यानंतर त्याची नायिका काय करते, गोव्याकडे निघून जाते आणि निवांत राहते, म्हणजे तिचं दुःख करत राहते, पण ती पुढचा निर्णय घेते.
म्हणजे विभव ऋषिरोगांची नायिका निर्णय घेते, आई होते, आई होण्याचा निर्णय घेते. आणि ही नायिका नंतर मला वाटतं जवळजवळ 20 वर्षानंतर सुद्धा लिहिलेली ही कादंबरी मात्र भविष्याचा वेध घेत नाही. हे साहित्य हे भविष्याचा वेध घेणार पाहिजे हे मी तुम्हाला ह्या दोन कादंबरी सांगू शकते. आणि आपल्याकडे साहित्यिक लोक असतात म्हणजे छान छान लिहितात म्हणजे कसं की छान निसर्ग, सुंदर नायक, सुंदर नायिका, सुंदर जीवन, किंवा फड खांडेकरांची कादंबरी मध्ये कसं दोन नायक एक नायिका किंवा दोन नायिका एक नायक, आणि खेड्याकडे चला म्हणून खांडेकरांनी खेड्याकडे जाऊन मग कादंबरी लेखन केलंय. पण कुठेही कादंबरीमध्ये ग्रामीण सामाजिक जीवन आलेलं नाही, त्यात आले फक्त मनोरंजन. म्हणजे रंजनवादी कादंबरीकार फडके, खांडेकर, माडखोलकर त्याच काळात अण्णाभाऊ साठे लेखन करतात. अण्णाभाऊ साठेंचं लेखन म्हणजे आपण जर तुलना करायचं म्हटलं तर आपल्याला कळेल की अण्णाभाऊ साठेंचं लेखन किती वेगळं होतं. आता मी जो विषय घेतलेला आहे भटक्या समाजातील म्हणजे कसं चित्र मांडलेलं आहे तो मी विषय घेतलाय. त्यातली पहिली स्थापन कथा बघतो बरबाद्या कंजारी, ही पहिली लिहिलेली कथांना भूमिका. आता बरबाद्या कंजारी, बरबाद्या म्हणजे काय, बरबाद्या म्हणजे बर्बाद असणारा, बरबाद झालेला, बरबाद्या हा बरबाद्या म्हणजे असं टाकून दिलं असं, पण त्याचा भाव बरबाद्या. म्हणजे आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे मी बघितलेलं आहे पारधी समाजामध्ये अखेशिवास असं नाव असतात, पिस्तुल्या, स्कूटर, पोलिसा असले नाव असतात, तसेच तिथे बरबाद्या, बरबाद्या त्याचं नाव होत कंजारी ह्या समाजाचं. कंजारी, फासेपारती, डवरी, गोसावी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, किसाडी, कारोडी अशा अनेक जाती एकत्र राहतात. आणि एकत्र राहत असताना हा बरबाद्या कंजारा कसा त्याच्याकडे थोडाफार आता तिथे कसं सगळेच गरीब, त्यांचे घर म्हणजे कसं डांबरी कागद, जुने पत्रे, कुचक्या फळ्या, सडकी बारदाने यांची ती पालक, त्यांचं पाल म्हणजे घर. म्हणजे पालावरनं मला आठवलं की मध्यंतरी मी मास्टर अँड सावली हे नारायण सुर्वेंचं चरित्र वाचलं, नारायण सुर्वेचं मिसेस कृष्णाबाई सुर्वेंचं, त्याच्यामध्ये आलेलं आहे की असाच पालामध्ये नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे राहत असतात खूप दारिद्र्यामध्ये. आणि अचानक वादळ त्यांचा पाल उडून जात, म्हणजे नारायण सुर्वे सारखा एवढा मोठा कवी पण तो कुठल्या कुठल्या अवस्थेत जगला हे आपल्याला मास्टर अँड सावलीमध्ये वाचता येतं. हे पाल म्हणजे काय त्यामुळे आम्हाला कळलं, मग अशा पालत राहणारे हे सगळा समाज. बरबाद्याला दोन मुली होत्या, एक होती निली व दुसरी दुल्ली. हा आणि बरबाद्या हात काम साफ करण्याचं काम करायचं, म्हणजे ते आपण स्टँडर्ड बघतो की पेटी असते हातामध्ये ते कान साफ करत असा तो काम करता होता. आणि त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली जुन्या काठापासून चराटे वळत असत. आणि ही निली खूप सुंदर असते, म्हणजे अण्णाभाऊंचं एक वैशिष्ट्य असं की त्यांच्या नायिका खूप सुंदर असतात. म्हणजे तिचे फाटके जरी कपडे असले तर तिचे डोळे सुंदर आहेत, ओठ सुंदर आहेत, तिचं अण्णाभाऊ साठे व्यक्तित्व खूप सुंदर करतात. म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आता हे बरबाद्या कंजारी कथा वाचताना आपल्याला तो सगळा परिसर डोळ्यासमोर आपोआप येतो की नेली अशा अशा असावी. दुसरी गोष्ट त्यांच्या नायिका पान खाते, म्हणजे ते पान खाते म्हणजे तिचं पान खाऊन खाऊन ओठावरती पानाचा तो थर फासलेला आहे असे अण्णाभाऊ तो म्हणणार असतात. मग तशी निली खूप पान खात असते आणि दिसायला निली खूप सुंदर असते आणि तिला लोक खूप बघत असतात की बाबा ही आपल्याला मिळावी, हिच्याशी बोलायला तरी मिळावं, पण लिली आपल्या आपल्या तोरात करत असते. आणि मग दल्लाराम नावाचा तिथलाच एक माणूस कंजारी समाजाचा तो म्हणतो आपल्या बरबाद्याला की माझ्या मुलाला तुझी मुलगी दे, त्याचं नाव सौद्या सैद्या असतं, मग सैद्याला देतात मुलगी. मग तिथं त्या काळामध्ये त्यांच्याकडे सगळं पद्धत होती की मुलीला पैसे द्यायचे मुलीच्या वडिलांना. बरबाद्या म्हणतो दे 500 रुपये मला आणि घे माझी लिली करून, तर तो 500 रुपये नको बाबा, मग असं नाही होय ना 200 रुपयाला तयार होतात. मग 200 रुपये देतात, लग्न होतात आणि लग्न झाल्यावर मग तो सैद्या आजारी पडतो, त्याला टीबी झालेला असतो, टीबी झाल्यामुळे तो मरतो. मेल्यावर मग ही निली सासऱ्याकडे, सासरं सासरं म्हणजे काय झोपड्याच्या पालशेजारच्या घरीच निली पालात राहत असते, सासरा असतो घरामध्ये आणि तिला मग खूप वाईट वाटतं नवरा मिळाला म्हणून. आणि त्यांच्या समोरचा एका पालामध्ये हैदरा नावाचा एक मुलगा राहतो, हैदरा रोज बघत असतो निलीकडे. मग एक दिवशी निली त्याच्यावर पळून जात, पळून गेल्यावर लगेच मग पळून गेली म्हणून लगेच मग चर्चा गोंधळ, निली पळून गेली, निली पळून गेली. आणि मग पळून गेली म्हणून मग बैठक बसते, मग त्यांची पंचायत बसते, पंचायत बसल्यावर मग लोक चर्चा करतात की आता काय करायचं, निली पळून गेली कारण मग बरबाद्या म्हणतो गेली गेली पळून माझी पोरगी, मला काय वाटत नाही तिचा नवरा मेला म्हणून ती पळून गेली. म्हणजे इथं अण्णाभाऊ साठेने बरबाद्याला एक विचारशील व्यक्ती म्हणून उभं केलेलं आहे. म्हणजे असं नाही म्हणलं की माझी पोरगी पळून गेली माझं नाक कापलं गेलं,
बरोबर आहे का म्हणतो, गेली पळून, गेली पळून काय गेली पळून, मग लोक म्हणतात काय गेली पळून, मग हा सांगतो दल्लाराम की माझा मुलगा आजारी होता, त्याला टीबी होता, डॉक्टरने त्याला सांगितलं होतं की कुठेतरी बाहेर हवेत भागात त्याला घेऊन जा, पण पैशामुळे मी घेऊन जाऊ शकलो नाही, त्यामुळे माझा मुलगा मेला, मग दोष कुणाचा, मग दोष कुणाचा, तर दोष दोघांचा पण नाही, मग निली पळून गेली तिला, तिचा नवरा स्वीकारला, नवरा तिला मिळाला, ती तिच्या घरी सुखी राहील आयुष्यभर असं राहण्यापेक्षा, असं बरबादा विचार करतो, मात्र तिथं बेट मग असं म्हणतात की असं नाही चुकीचं आहे, मग त्याला म्हणतात बरबादाला की तू 200 रुपये दे पंचायत मध्ये, जात पंचायत जर विचार केला आपण तर जात पंचायत एक भयंकर प्रकार आहे, म्हणजे मी अनेक साहित्यामध्ये वाचलेलं आहे की जात पंचायतीमध्ये काय पंचायत बसणार, पंचायतीत लोक काय बोलणार, आणि मग बोलणार नंतर काय करणार जात पंचायतीमध्ये, असं दंड करणार, दंड केल्याचं मटण दारू आणायचं प्यायचं खायचं संपला विषय, बाकीचं देणं घेणं नाही असं, मग तिथं पण ते 200 रुपये 200 रुपये मागतात बरबाद आहे, बरोबर मी काय देणार नाही, माझी निली पळून गेली तिचा काही दोष नाही, मी काय 200 रुपये देणार नाही, 200 रुपये दल्लारामने द्यायचे, असं तिथे वाद होतो, आणि शेवटी मग ते कंजारी लोक बरबाद्याला वाईट टाकतात, त्याचं कान कापतात, कान कापणं म्हणजे काय तर कुत्र्याला धरायचं, कुत्र्याचं कान कापणं म्हणजे बरबाद्याचं कान कापल्यासारखं, आणि मग कान कापल्यानंतर त्याला वाईट टाकलं, वाईट टाकणं म्हणजे काय की त्याला त्यांनी कुठल्या लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा नाही, कोणाशी बोलायचं नाही, त्यांचा व्यवहार समाजाशी होत नाही, असं आपण असा हा जर विचार केला तर मला वाटतं ह्याच्यामध्ये आलेला आहे उपरामध्ये आलेला आहे, हा उपरामध्ये असाच प्रसंग आलेला आहे, वाईट टाकणे हा प्रकार काय असतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे हे जात पंचायत हे प्रकरण खूपच असं गहन आणि गंभीर आहे, अन्नभाऊंच्या बरबादा कंजारे कथेमध्ये अशा पद्धतीचं वर्णन आले आहे, मग ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी काय केलंय बरबादा कंजारीमध्ये बरबादा हा एक विचारशील बाप दाखवला, त्या काळामध्ये असा बाप मुश्किल आहे, पण आज आपण बघतो आपण आज बघतो म्हणजे कृष्णानं रुक्मिणीला लग्नाची दिशी पळवलं, बरोबर आहे, आपल्याकडे एक धार्मिक आहे की रुक्मिणी कृष्णाला पत्र पाठवते की असं असं मला तुम्ही खूप आवडले की मला न्यायला या, मग कृष्णाला सांगतो तू असं असं देश मंदिरात तिथे मी असेल, लग्नातून रुक्मिणी पळून गेले तरी आपल्याला त्याचं वाईट वाटत, आपण रुक्मिणी लग्नामध्ये वाचतो लग्न व्हा म्हणून, पण असं जर एखाद्या घरातली मुलगी पळून गेली निंदी सारखी तर लोक नाव ठेवतात की बाबा तशी मुलगी पळून गेली त्याचं म्हणजे जाती, आणि आपल्याला पुरुषी कथा तशीच आहे, पुरुषी कथा त्याच्या ह्याच विषयावर आहे, पण म्हणजे आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची जर मुलगी मनाने लग्न करून गेली किंवा मनाने पळून गेली किंवा तिने घरी सांगितलं माझं असं असं प्रेम आहे तर आपला समाज त्याला मान्यता देत नाही, इकडे आपण कृष्णाला मानतो रुक्मिणीला मानतो, पण रुक्मिणीने कृष्णाने केलं ते आपण इकडे ना करू शकत नाही, हा एक महत्वाचा भाग मला सांगावासा वाटतो की बरबादा हा जो आहे कंजारे समाजाचा ह्याला मात्र अण्णाभाऊ साठे एक नायक असा रेखाटलेला आहे की त्याच्या पुलिसाला अभिमान आहे, माझी मुलगी पळून गेली तरी हरकत नाही मला तसं काही वाटत नाही, पण ती का गेली हा विचार करा, दुसरी कथा अशीच एक आहे अण्णाभाऊंची की भटक्या समाजातल्या जीवनार्थने रक्ताचा टिळा, त्याच्यावर अण्णाभाऊंनी परत आवडी नावाची कादंबरी लिहिलेली आहे, नेहमी सिनेमा पण निघालेला आहे, आता आवडी एक मराठा पाटलाची मुलगी, गावच्या पाटलाची मुलगी, आणि ती खूप सुंदर असते, म्हणजे अण्णाभाऊंच्या नायिका खूप सुंदर असतात, आणि ती इतकी सुंदर असते की तिला तिच्याकडे लोक अगदी बघत असतात किती सुंदर आहे, ती कुणाच्याकडे लग्न होऊन जाईल इतकी सुंदर मुलगी अशा पद्धतीने तिला बघत असत, आणि आवडीचं लग्न होत, लग्न झाल्यावर लग्नानंतर तिला कळतं की आपला नवरा त्याला फेफरे येतात नवऱ्याला, आणि फेफरे येऊन तो पडत असतो, मग सासू तिची म्हणजे तुझ्या नवऱ्याला बाई फेफरे येतं जरा जपून राहा, आणि मग तिला प्रश्न नवरा असला फेफरे येणारा ती इतकी सुंदर इतकी सुशील खूप विचारी मुलगी, तिला प्रश्न आपण कसं राहायचंय घरामध्ये, आणि मग त्यांच्या घरी येणारा धनाजी नागोशी त्याचं कर्तृत्व त्याचं काम त्याचं धाडस त्याचं एकंदरीत वर्तन पाहून तिला असं वाटतंय की ह्या रामोशाकडे आपण जातो, आणि मग धनाजी नागोशी येत असतो कायम घरी, मग त्यांची ओळख होते ओळख वाढते, आणि एक दिवस आवडी त्या रामोशाच्या घरी जाऊन राहते, घरी जाऊन राहिल्यावर तिथे राहिल्यावर मग गावात लगेच चर्चा की पाटलीन गावातनं पळून गेली रामोशाच्या घरी, हे पाटलीन पळून गेली हे सगळ्यात जास्त दुःख कुठं रामोशाच्या घरी, आणि मग लगेच गावामध्ये पंचायत बस म्हणजे ग्रामपंचायत लोक एकत्र येतात सगळे गावातले लोक येतात, मग चर्चा होती की काय करायचं, मग सगळ्या त्या रामोशी लोकांना बोलून घेतात की तुमची तुमच्या घरामध्ये आमचे पाटलाची मुलगी पाटलीन घुसलेली आहे तिला सोडा तिला आणून द्या सोडा तिला, तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही तिला सोडतो, धनाजी काय म्हणतो की मी तिला सोडतो तुमच्या घरी तिला पाठवतो पण तुम्ही तुमच्या घरात तिला घेणार का,
महत्वाचा प्रश्न काय इथं की पाटलीन रामोशाच्या घरी गेली म्हणून गावाला दुःख. गावाला का दुःख? की रामोशाच्या घरी गेली म्हणजे खालच्या जातीतल्या माणसाच्या घरी गेली म्हणून दुःख. आणि मग विचारतात की तुमच्या आम्ही जर सोडलं, नानाजी काय म्हणतो, मी तिला सोडतो तुमच्या घरी पाठवतो, तुम्ही तिला घरात घेणार का? तर लोक म्हणतात आम्ही तिला घरात घेऊ, त्याचं मारून टाकू किंवा पुरून टाकू, तुला त्याच्याशी काय करायचंय? मग तो म्हणतो तुमच्याकडे पाठवत असेल की माझ्याकडे सुखात राहील ना, माझं देव आहे ती, मला एवढं तिनं स्वीकारलेलं आहे. आणि मग तो तिथं जात नाही, त्याला सोडत नाही. आणि मग नाही सोडल्यामुळं मग राग येतो तिच्या भावाला, आवडीच्या भावाला खूप राग येतो की आपली बहीण रामोशीच्या घरी गेली, म्हणजे आपली बहीण जिवंत आहे, आपली बहीण सुखात आहे, यापेक्षा दुःख कुठलं आहे की आपली बहीण रामोशीच्या घरी गेली. मला इथं हे वाचत असताना मला राम म्हणजे मला रामायणाचा प्रसंग आठवला. आता खरं तर हा प्रसंग काही लोकांना कदाचित खटके सुद्धा, पण मला वाटतं ते मी मानते. सीतेला रावणाने पळवलं, हा सीतेला रावणाने पळवलं. का पळवलं आपल्या सगळ्यांना माहित, बरोबर आहे? का पळवलं? तर सुपर्णाखा नावाची बहीण असती रावणाची, तिचं नाक आणि स्तन रामाने लक्ष्मणाने कापलेलं असतं, म्हणून रावणाने सीतेला खरं तर पळवलं. आणि पळवल्यावर मग रावण सीतेला अजिबात स्पर्श सुद्धा करत नाही, त्याचा पण असतो की तिने होकार दिल्याशिवाय लग्न तिच्याशी करू शकत नाही. पण रामाने युद्ध केलं, सीतेला परत जिंकून आणलं. असं रामायणामध्ये लिहिलं असं आहे की राम म्हणतो सीतेला की मी तुला धर्मासाठी जिंकले, आता तू कुणाशीही लग्न करू शकते. म्हणजे कृष्ण तेव्हा लक्ष्मण म्हणतो की बहिणी तू काय कर, अग्नी परीक्षा दे आणि तू पवित्र आहे सिद्ध कर. सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि ती पवित्र म्हणून सिद्ध झाली. नंतर राम सीतेला घेऊन अयोध्येमध्ये गेला. तिथं सगळं व्यवस्थित चाललं असताना एक परीत फक्त म्हणला आपल्या बायकोला बांधताना, मी खेळ राम नाही, तू कुठे गेलीस मला माहित, तुला मी घरात घ्यायला. मग रामाने हे ऐकलं आणि रामाने सीतेला परत पाठवलं, वनात पाठवलं. म्हणजे म्हणजे बघा लक्ष्मण सीतेतून वनाकडे गेला आणि मनाकडे जाताना सीते म्हणते माझी माहेरची वाटली, मला कुठे घेऊन चाललात? तेव्हा तुला मना थोडाला घेऊन चाललो. पण ते का? मग तिला कारण कळत आणि सीता वनात राहिली. सीता वनात राहिली आणि वनात राहिली, तिला दोन मुलं झाली आवळी जाऊन लवंकुश. हा पण लवंकुश झाल्यावर हा आपल्याकडे असं सांगितलंय की लवळ्यापासून लव झाला. हा आणि लवळ्यापासून लव झाला ह्याचा अर्थ त्या काळामध्ये कदाचित, म्हणजे माझं हे स्वतःच संशोधन, हा माझं स्वतःचे मत, तिला असं वाटलं असेल की त्या काळामध्ये आवळे जवळ होत नसतील कदाचित, म्हणून लवळ्यापासून लव दाखवला असेल. मग हे लवंकुश रामाचा घोडा अडवतात आणि रामायण गाऊन दाखवतात. मग रामाला कळतं की सीताचे मुलं आहेत ते, आपली मुलं आहेत. सीता करतात चल तुला मी न्यायला आलो. मग सीता म्हणते मी काय येत नाही, हा मला यायचं नाही. आणि तिला माहितीये परत जर आपण गेलो कुणी जर अजून काय म्हणले त्यावेळी सुद्धा वनात आली मग पवित्र असेल का, स्वच्छ असेल का, त्यावेळेस मी ह्या धरणी मात्याच्या पोटात जाते. आणि सीता मग धरणी माता तिला पोटात असं आपल्याकडे बोलत जातं. मला असं सीतेने तिथं आत्महत्या केली असेल असं मला वाटतं. धरणी माता विभागेल ते भूकंप झाला म्हणजे ज्वालावरच बरेच जण विभक्तील, म्हणजे असं काय होत नाही. पण हा सगळा विचार जर केला आपण रामायणाचा, तर रामायणामध्ये सुद्धा काय दाखवलेलं आहे, तर सीता पवित्र आहे का, सीतेला घरात घ्यायचं का नाही, असाच प्रश्न मग आवडीचा आहे. हा आवडी रामोशाच्या घरी गेली, हा पण तिथं राहू नये तिनं, तिनं कुठे यावं, आम्ही तिला मारू पुरू किंवा जाळून टाकू, हा म्हणजे तिला घरात घेणार नाही आम्ही, का तर ती रामोशाच्या घरी गेली. पण तिथं सुखात राहिली तर काय फरक पडतो? आणि मग तिचा भाऊ जो नागू आहे त्या नागू भावाने बहिणीला मध्यस्थी करून आवडीला बोलवून घेतलं एका सणाला आणि बोलवल्यावर तिचा खून केला आणि जेलमध्ये गेला. म्हणजे बहिणीचा खून का केला? कारण ती त्या रामोशीच्या घरी गेली. आता खरंच सगळी माणसं माणसानेच माणसाच्या घरात काय फरक पडतो? पण आपली धर्मव्यवस्था जाती अशी ती भयंकर आहे. आणि मग तो आवडीचा नवरा पण मग वाट बघतो नागोची, नागो जेव्हा बाहेर पडतो जेलमधून त्याच्या मागं लागतो आणि शेवटी मग त्याच ठिकाणी नेऊन नागोचा तो कुराडीने खून करतो. म्हणजे जेव्हा हा नागू त्याला पश्चाताप होतो, तो जिथं बहिणीला मारत जातो म्हणतो मला माफ कर माझ्याकडनं खूप चुकलं, मी त्याला मारायला नको होतं असं म्हणत असतो तो. आता माफ करण्यात पण अर्थ नाही, तोपर्यंत मग हा धनाजी काय करतो त्याच्या मानेवर कुराडा घालतो आणि तिला संपतो. असं ही रक्ताची शिळा नावाची कथा आहे अण्णाभाऊंची. ह्याही कथेमध्ये अण्णाभाऊंनी काय सांगितलेलं आहे की आवडी आवडी बघा आवडी म्हणजे काय? आवड आवडणारी आवडत असणार असं नाव दिलं अण्णाभाऊ. आणि आवडी हा इतकी सुंदर आवडी असते तिचं अशा पद्धतीने तिचं जीवन संपत. कारण अर्थ अर्थी काहीच कारण नाही.
म्हणजे माझं असं म्हणणं असते आपण निर्माण करू शकत नाही, ते संपू पण नाही माणसानं, पण आपल्याकडे जातीमध्ये इतकं अंधत्व आहे, जातीमध्ये इतकं नाक कापलं कुठं आम्हाला काळीमा फासला, असल्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी अनेक मुलींचे आपण बघतो खून झालेले आहेत, हे ह्यात आलेलं आहे. आणि बघा ह्याच्यावर सिनेमा पण निघालेला आहे अण्णा भाऊ साठेंच्या ह्या कथेवर. तर पुढचे जे मी घेतले बिलवरी आहे, तमाशा आहे, तमासगीर आहे, ह्या तीन किंवा पवळा नावाच्या कथा आहेत, ह्या तिन्ही सारी कथा तमाशातील स्त्रियांवर आहेत. आपल्याकडे खर तर तमाशा बघणं सुद्धा म्हणजे सभ्य समाजाला वाईट वाटतं. तमाशा ही महाराष्ट्राची कला आहे किंवा अण्णाभाऊने तमाशा लोकनाट्य असं नाव दिलेलं आहे, असं असलं तरी तमाशा बघितलं असं म्हणणं सुद्धा लोक हास्यास्पद करतात. आता मध्यंतरी माझी मुलगी ह्याला शिकायला होती पोखरापूरला, आणि आम्ही माढ्यावरच चाललो होतो आणि माढ्याला तमाशा आला होता मंगला बनसोड्यांचा. मग आमचे सर म्हटले की मला मंगला बनसोड्यांची मुलाखत घ्यायची. म्हणलं आपण ठीक आहे. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो, त्यामुळे संध्याकाळी 9 तमाशा तुम्ही या. मम्मी आणि माझी बहीण दोघी तिथे तमाशाला खुशी दाखवून, आणि सगळे पुरुष लोक होते, आणि तमाशा मी पहिल्यांदा त्यादिवशी बघितला. सगळे आम्हाला बघायचे आणि मी तेव्हा सांगितलं वर्गामध्ये मी तमाशा बघितला की आमचे पोरं हसायचे. म्हटलं का ज्या तमाशामध्ये मुलीच काम करतात, मग मुलींनीच मनाने बघायला काय, इकडे सिनेमा बघताना वाईट वाईट दृश्य आपण बघतो ते चालतात आणि तमाशा मात्र चालत नाही. हा सगळा जर विचार केला तर हाही विचार करण्यासारखा आहे. तमाशा ही लोककला आहे, ह्या लोककलेमध्ये अनेक म्हणजे आपण मंगला बनसोडेसारखा विचार जर केला, त्या म्हणतात मी खास लोककलेसाठी माझा तमाशा मी जिवंत ठेवलेला आहे. त्यांच्या तमाशामध्ये काम करणाऱ्या मुली खूप सुंदर हुशार होत्या. हा सगळा जर विचार केला त्याही कलावंत आहे, त्याही तसं नटीच म्हणायला पाहिजे, पण त्या सभ्य समाजातल्या नाही म्हणजे सभ्य संस्कृतीचे नसल्यामुळे त्यांना वाईट म्हणतात. हा जर विचार केला तर अण्णाभाऊंच्या काळामधले जे तमाशा होता, तमाशा होते, तर तमाशा हा साधारणतः गावच्या यात्रेला दाखवला जाय तमाशा. आणि मग ह्या 2-3 कथेमध्ये काय आलंय की गावानेच तमाश उभा केलेला आहे. आता बिलवरी सारखी कथे म्हणजे बिलवरी कथेचं घेते. बिलवरी सारख्या कथेमध्ये काय आलेलं आहे की येळापूर गावांच्या गावामध्ये बिलवरी जवळजवळ 200 माणसांचा संच घेऊन ते तिथं जाते आणि तिथं विलासराव इनामदाराच्या माळावर उतरत. तिथं 200 माणसांचा ते सगळा बारदाना तिथं उतरतो. उतरल्यावर त्या इनामदाराचा जो कडी असतो अमीन नावाचा, तो जातो विचारायला की तुम्ही इथे कोणा विचारून आलात. मग सगळे लोक त्या बिलवरीच्या पालाकडे हात करतात आणि बिलवरी मग येते. बिलवरी एक 20 वर्षाची मुलगी, खूप सुंदर मुलगी, 20-22 वर्षाची मुलगी, खूप सुंदर, आणि ती तमाशा पण करत असते. ती म्हणते आम्ही आलो सगळेजण, म्हणते कशासाठी आलेलो आहे, तर आम्ही पोट भरण्यासाठी आलेलो आहे, सुगी चालू आहे, सुगीमध्ये आमच्या लोकांना काम मिळावं पोट भरवून आलेलो आहे. ते इतकी सुंदर असते तिचं ते वागणं बोलणं बघून तो अमीन म्हणतो ठीक आहे. आणि तो मग मालक येतो, मालकाला मालक बघतो की माळावर बसते हे सगळे पालक कुठून आलेत. मग मालक विचारतो अमीन अमीन हे काय आहे. मग तो म्हणतो असं असं तिथं ते तमाशा करणारी माणसं आहेत आणि पोट भरण्यासाठी आलेले आहेत. मग त्यातल्या प्रमुखाला बोलावतात, बिलवरीला, बिलवरीच्या बापाला बोलवतात. बिलवरी मग तिचं बिलवरीचं सौंदर्य इतकं सुंदर असते की इनामदार लगेच सौंदर्य बघून तयार होतो, हरकत नाही म्हणतो, असू दे जागा म्हणतो आणि म्हणतो की तुम्ही आमच्या वाड्यावर तमाशा करायला या. ती म्हणते ठीक आहे. आणि मग ती सलग 2-3 दिवस जात मालकाच्या वाड्यावर. आणि गेल्यानंतर काय होतं, हे डोंबारी समाजातली स्त्री बिलवरी म्हणजे. आणि गेल्यानंतर मग मालकाला 2 पहिल्या बायका आहेत. त्या 2 बायका एका वाड्यात राहतात आणि दुसरा वाडा असतो मालकाचा खास इनामदारचा वाडा असतो, खास अशा कामासाठी, तमाशा म्हणा किंवा वाईट कामासाठी. आणि तो बिलवरीला म्हणतो की तू खूप छान नाच करतेस, तू खूप छान गातेस, तू खूप छान दिसतेस, पण माझं हे तहान भागत नाही म्हणतो, नुसतं ताकावर माझे तहान भागे ना. म्हणजे तुमचा हेतू तरी काय म्हणते माझ्याबद्दल. तर मला म्हणतो मला तुला अख्खं, मला तुला अख्खं स्वीकारायचं. ती म्हणते नाही, म्हणते तुम्ही मला असं म्हणजे तुम्ही असं विचारच करू शकत नाही. तर तो म्हणतो का, तर ती म्हणते ऊस गोडला म्हणजे मुळा असं तर काही नसतो. तर तो म्हणतो मुळा तर सगळं असतो. तर ती म्हणते आपण पानपळ पाणी पितो, मग आपण काय मेघाची अपेक्षा करत नाही. मग तो इनामदार गप्प बसतो आणि इनामदार म्हणतो तिला की तू आज रात्री पण तमाशाला ये. मग तुझ्या डोक्यात एक प्लॅन असतो इनामदार की आज आपण बरोबर लुबाडायचं.
आणि मग ते तोपर्यंत अमीनची आणि बिलवरीची चांगली घसर झाली असते. मग ती अमीन म्हणते अमीनचा आणि बिलवरीचं चांगली कसं झालेलं बघून इनामदार काय म्हणतो अमीनला त्या बिलवरी समोर, हा माझा नोकर आहे. म्हणजे अमीन लहानपणी पासून त्याला आई बाप बहीण कोणीच नसतो, तो एकटाच असतो आणि तो त्या इनामदाराचा एक शब्द बाळगतो, कधी शब्द टाळत नाही किंवा कधीही त्याचा असं वाईटपणाने बोलत नाही. आपला मालक आहे, मालकाच्या पुढे माग असं वागत असतो अमीन. अमीनला वाईट वाटतं की बिलवरी समोर हा माणूस आपल्याला म्हणतो माझा नोकर आहे, आपलं अस्तित्वच काय. बिलवरी म्हणते जाऊ दे नको म्हणावं, तूच म्हणते हे लोक असे असतात मोठी लोक, पण म्हणते मला आज रात्री तमाशाला यायचंय, मला आज कार्यक्रम करायला, आणि आल्यानंतर तू माझं संरक्षण कर म्हणते, कारण मला आज बरं वाटत नाही, तुझ्या मालकाची नियत बदललेली, तो काय मला असं सोडणार नाही. तो म्हणतो ठीक आहे, तू काळजीच करू नको, मी तिथं आहे. आणि मग तमाशा होतो, तमाशाला अनेक माणसं बसलेले असतात, सगळे फुल पेलेले. असा प्लॅन ठरला असतो की वाजवणारे जी माणसं होते, डोलके म्हणा किंवा जे पेटी म्हणा, वाजवणारे माणसांना हे लोक दारू पिलेले माणसं ढकल ढकल प्लॅन घेतात. आणि एकटी बिलवरी राहते, एकटी बिलवरी राहिल्यावर मग बिलवर एकटी राहिल्यावर मग आता मालक जसा हात धरला जातो पण हा आम्ही मध्ये पडतो आणि ते बिलवरीला वाचवतो आणि बाहेर काढतो. बाहेर काढल्यावर तिला तो घेऊन जातो. तर मालक लगेच तिच्या पाठीमागे माणसं पाठवतो, त्या अमीनला जिवंत मारा, त्याला ठेवू नका. मग हा हातामध्ये कुराड घेऊन बिलवरीच्या पाठीशी हा लढत लढत तिला जंगलात घेऊन जातो, डोंगरामध्ये डोंगरात घेऊन जातो. आणि मग डोंगरातच दोघं जण राहतात. इकडं पाठला पाठी इनामदार इतका चिडतो की कधी अमीन सापडतो आणि त्याला संपवतो. मग तो बिलवरीनं आणि अमीननं याव म्हणून त्या बिलवरच्या वडिलांना आणतो. बिलवरच्या वडिलांना आणल्यानंतर तिला कळतं की बिलवरच्या वडिलांना, बिलवरीला कळतं की आपल्या वडिलांना घेऊन गेलेले. ते म्हणते काय करायचं, आता पालं तर हलवली पाहिजे, माझे वडील तिथे अडकलेले आहेत. तर तो म्हणतो तू काळजी करू नको. आणि मग अमीन हातामध्ये कुऱ्हाड घेऊन जातो, बरोबर पाटला उचलतो आणि फेकतो आणि बरोबर वडिलांना सोडवतो. सुभाना नावाचा एक गडी असतो, त्या गड्याला म्हणतो चल पाटकुळी घे तू आम्ही बिलोरच्या वडिलांना आणि आमच्या पालाबरोबर चल. आणि मग त्या पालाबरोबर जातो. मग आम्ही म्हणतो मी काय करू, बिलोर म्हणजे माझ्या देवाला मी सोडून जाणार नाही, माझ्या देवाला मी बरोबर घेऊन जाणार आहे. आणि बिलवरी एका गाढवावर आणि आम्ही एका गाढवा अशा पद्धतीने तो त्यांचा तांडा निघून जातो. ह्या बिलवरी कसं सुद्धा अन्नभाऊंनी काय सांगितलेलं आहे की ह्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे आपल्याकडे डोंबारी समाजाच्या स्त्रियांकडे चांगल्या दृष्टीने बघितलं जात नाही, आणि किंवा मग त्यांच्याकडे वाईट दृष्टीने सुद्धा बघितलं जातं, किंवा त्यांनाही पोटासाठी अनेक गोष्टी करायला लागतात, अनेक अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल. आणि आपण ह्याबद्दल खरं तर हा विषय संशोधन करण्यासारखा आहे, पण संशोधन जास्त होत नाही. आणि पण त्या काळातल्या ह्या ज्या तमाशात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल अण्णाभाऊने कधीही वाईट लिहिलं नाही, म्हणजे कुठंही कधीही तिच्याबद्दल वाईट लिहिलं आहे. बिलवरीमध्ये पण तेच आलेलं आहे की बिलवरी शेवटी त्या अमीनला बरोबर घेऊन हा तांडा घेऊन जाते आणि अमीनला बरोबरच ठेवते. तशी अण्णाभाऊंची दुसरी एक कथा आहे तमासगीर नावाची. तमासगीर कथेमध्ये काय आलेलं आहे, बकुळा नावाची एक नायिका आहे आणि ती तमाश गंगाराम बरोबर तमाशा करत असते. आणि ती सुपे गावात तमाशा काय येते, त्या गावामध्ये शेजारीच एक पळशी गाव असत, त्या पळशी गावात उमा नावाचा एक व्यक्ती असतो आणि तोही तमाशा करत असतो. त्या दोघांची अगदी झुंज लागल्यासारखी तमाशा लागते. हा ही बकुळा आणि गंगाराम गावातल्या असतात आणि त्या गावामध्ये पळशीचा उमा येतो. आणि मग वादावाद होते, तो उमा इतका सुंदर बारी करतो की त्या बारीमध्ये ह्या बकुळ्याला वाटतं की त्यात आपण काम करावं. आणि शेवटी मग बकुळाची बारी अर्धती, उमाची बारी मध्येच बंद करतात. मग गावात दंगल होते, गोंधळ होते. मग ह्या गोंधळामध्ये दंगलीमध्ये हा उमा उमा मध्ये येऊन म्हणतो की आधी मला संपवा किंवा आधी माझं ऐकत, मी भांडणं बंद करा. मग तेव्हा बारी कुणाची करायची, बकुळाची की उमाची, अशा वरणं खूप मोठा वाद होतो. म्हणजे गावात आपण बघतो की इगो खूप असतो गावामध्ये, आणि त्या गावामध्ये इगो इतका असतो की भांडणं झाल्यानंतर मग शेवटी ती बकुळा म्हणते मी उमा बरोबर काम करते. म्हणजे दोघांचे बाऱ्या संपल्या, दोघांनी मिळून एकच बारी केली आणि दोघांची एक बारी झाली. आणि गाव काय करतं मग, हा उमाला म्हणजे उमा एक सुंदर गाणं म्हणतो, तो खूप छान वग्र असतो म्हणून गाव त्याला अख्खं गाव म्हणून त्याला घर बांधून देतात. हा त्याला शेत म्हणजे सोडून देतात. म्हणजे त्या काळामध्ये कलावंताला किंमत होती, कलावंताला गाव सांभाळत होत, खाणं पिणं राहणं सगळं
पण आता कलावंताची किंमत मला वाटतं आज कमी झालेली आहे, ती किंमत राहिलेली नाही. पण नन्नाभाऊंच्या कथेमध्ये समाजगिरीमध्ये आलेली दुसरी कथा अण्णाभाऊंची तमाशा, त्याच पद्धतीची तमाशा कथा आहे. तमाशा कथेमध्ये बापू नावाचे एक व्यक्ती आहे, त्या घर त्यांच्या घर बापूच्या घरामध्ये तमाशाची परंपरा असते. त्यांच्या आजोबा वडील तमाशाचा फड असतो, पण बापूच्या काळामध्ये हे फड मोडला जातो आणि तो फड उभा करण्यासाठी बापूकडे पैसा नसतो. आणि बापू मग काय करतो, त्याचा एक ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये रोज गाणे म्हणायचे, बसायचं, वाजवायचं चालू असत. मग गावचा पाटील येतो आणि पाटील म्हणतो की बापू तू असं कर, तमाशाचा फड उभा कर. तो म्हणतो मालक लय अवघड आहे, माझ्याकडे पैसे नाहीत तमाशा फड उभा करायला, मी कसं उभा करू फड, तो पैसे मी देतो म्हणतो. आणि मग गावकरीची बैठक घेतात गावकरी आणि बापूला 500 रुपये देतात की तू बैठक घे आणि तू फक्त वर्षातून एकदा यात्रेला यात्रेला आमच्याकडे तमाशा कर. तमाशाच्या दिवशी कर, फक्त इथेच करू नको, तू गावगाव फिरत जा, आपल्या गावच्या तमाशा जगाला सगळ्या गावांना माहित होईल. आणि मग बापू काय करतो, ठीक आहे म्हणतो. मग सगळ्यात महत्वाचं आहे की तमाशात नाच करणारी मुलगी पाहिजे, तमाशामध्ये नृत्य करणारी मुलगी पाहिजे. मग बापू मुलगी शोधत फिरतो. एका गावामध्ये त्याला नवता नावाची मुलगी मिळते. नवता नावाची एक सुंदर मुलगी असते, तिला तमाशामध्ये तो काम करायला घेऊन येतो. ती पण तयार होते. ती आल्यावर तमाशा खूप छान सुरू होतो, म्हणजे तमाशा खूप मोठा होतो, सगळीकडे प्रसिद्धी होती बापूच्या तमाशाची. नवता खूप चांगली असते, पण नवताच्या मनामध्ये असा विचार येतो की ह्या तमाशामध्ये मी काम करते, माझं अस्तित्व काय. मग तमाशा कुणाचा, तर बापूचा. बापू हा तमाशा मला, मी कोण. मग तिला असं वाटतं की मी पण मालकाची मालकीण असावी तमाशामध्ये, तमाशाचे. आणि मग ती बापूला म्हणते की मला असं वाटतं, मी असं कुठपर्यंत जगू, मलाही असं वाटतं की मी पण मालकीण असे, मालक व्हावे, आणि नाहीतर तमाशाचा फड राहणार नाही, म्हणजे निघून जाईल. मग तमाशावर प्रेम करणारा बापूला विचार पडतो की काय करायचं आता, ही तर अधिकार मागते, ही तर लग्न करण्याचा विचार मांडते किंवा एकत्र याचा विचार करते, काय करायचं. आणि तो विचार करतो 2-3 दिवस. आणि हे सगळं ऐकते त्याची बायको, तिचं नाव गोजाबाई, तिचं नाव असते. हे सगळं ती ऐकल्यावरती म्हणते बापूला, तुम्ही 2-3 दिवस खूप उदास उदास गप्प गप्प असता, का गप्प असता, तुम्ही का असं शांत शांत आहात. तर तो म्हणतो, तो सांगतो, म्हणजे मी सगळं ऐकलेलं आहे, तुम्ही असं करा, तुम्ही त्या नवताला मालकी हक्क म्हणजे मालकीण करून टाका, माझं काहीच म्हणणं नाही. तमाशा तुमचा टिकला, तुमच्या आवड आहे, तुम्हाला तमाशाबद्दल प्रेम आहे, तमाशा टिकला पाहिजे, तुम्ही देऊन टाका. तर मग हे सगळं नवता परत ऐक ह्या दोघांचं बोलणं. मग तिला इतकं वाईट वाटतं की इतक्या मोठ्या मनाची गोजा, आणि आपल्या नवऱ्याला म्हणते तमाशासाठी की तुम्ही तिची तिला मालकी म्हणून स्वीकारा. मग ती म्हणते नाही, माझं चुकलं म्हणते, मी तमाशा कधीही सोडणार नाही आणि मला मालकीची अपेक्षा पण नाही असं म्हणते. आणि तमाशा तसाच राहतो. त्या पण कथेत अण्णाभाऊंनी काय सांगितलेले, दोन स्त्रियांमध्ये एक वैचारिक मांडणी सांगितली. म्हणजे गोजाला असं वाटतं पहिल्यांदा की आपला नवरा नवता बरोबर फिरतो, म्हणजे नवरा आपला नवता नवता बरोबर काय त्याचा आहे का. पण जेव्हा तिला कळतं की आपला नवरा इतका प्रामाणिक आहे, चांगला आहे, तेव्हा ती म्हणते, ती स्वतःच्या मनाने म्हणते, तुमच्या मनाप्रमाणे तमाशा जिवंत राहत असेल, तुम्ही तिला काय करा, स्वीकारा, तिला मालकीण म्हणून स्वीकार, तिला अधिकार द्या. आणि जेव्हा ते नवता येते, नवता म्हणजे नको नको, मला असं नको म्हणते, मी असंच राहीन म्हणते आणि मी सगळं बघेन म्हणते. असा जर विचार तमाशा तमाशगीर त्यांची त्यांची मला वाटतं बकुळा नाही काय त्या कथेचं नाव आहे बरं, त्या कथेमध्ये सुद्धा पवळा पवळा कथा. पण पवळा कथेमध्ये सुद्धा काय आलेलं आहे, तर पवळा कथेची जी नायिका आहे, म्हणजे पवळा कथेची पवळा नावाची, ही तमाशामध्ये काम करणारी मुलगी आहे. तमाशामध्ये तिचा स्वतःचा तमाशा आहे, पण ती इतकी सुंदर असते की तिला बघण्यासाठी लोक गावातले लोक पाठ देत असतात. ती कधी की तमाशा तिचं काम आहे, तेव्हा ती समोर आहे, तमाशा डान्स करते आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बसते, म्हणजे आपल्या पालत बसते. ती सगळ्या दिवसात नाही बोलत पण नाही. मग असं वाटतं लोकांसाठी की आपल्याला ती दिसावी. त्यांच्या गावामध्ये भाऊ नावाचा एक तमाश करणार कोण असतो. भाऊला आता कसं असतं, जी फक्त तिथं विकत नाही, भाऊला किंमत नसते तिथं, भाऊला कोणी एवढं किंमत देत नाही. ह्या पवळा खूप सुंदर आहे, तिच्याबद्दलच बोलतात. मग तो काय करतो, पवळा तमाशाला इतकं छान वाजवतो कि ती पवळा आपलं आपल्या गाडीतून, तिची जी गाडी असते मडवलेली, त्यातून बाहेर येते आणि बघ ती कोण वाजवतो. आणि ती भाऊला म्हणजे तुम्ही खूप छान वाजवता म्हणते. मग गावकरी म्हणतात, मग तो म्हणतो माझ्या गावकडून तुला पकायचंय, तू बाहेर ये, सगळ्यांचं दर्शन दे. मग पवळा बाहेर दर्शन देते, तर ती म्हणते दर्शन माझं काय घ्यायचं.
परत झाला. ए मनु, मनु येतोय ताई तुमचा आवाज. हा हा मग असा जर विचार केला, पवळासारखा जर विचार केला, तर म्हणजे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये त्यांच्या मग पश्चाताप कथा घ्या, डोळे कथा घ्या, किंवा त्यांच्या कादंबऱ्या घ्या, बाळण्याचा वाघ घ्या, फकिरा घ्या, ह्या सगळ्या कादंबऱ्यामध्ये, ह्या सगळ्या कथांमध्ये अण्णाभाऊंनी एक स्त्रीला व्यक्ती म्हणून रेखाटलेलं आहे. म्हणजे अगदी तमाशामध्ये काम करणारी स्त्री सुद्धा तिलाही सन्मानाचं लेखन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला सन्मान, तिला बोललं जात नाही पण ती सन्मान, आपल्याकडे बोललं जातंय सन्मानाने. आपण बघतो बऱ्याचदा आता करमाळ्याच्या ठिकाणी बऱ्याच काय ह्याचे लोक असतात, कोराडी समाजाचे लोक आमच्याकडे खूप आसपास आहेत, पण त्यांच्याकडे चांगल्याने बोलत नाही, चांगल्या त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने बोलत नाही. का तर त्यांचं समाज वेगळा आहे, त्या मालक ठेवतात किंवा काय, असं बऱ्याच गोष्टी, पण त्यांना व्यक्ती म्हणून विचार करत नाही. पण अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये हा तमाशातल्या स्त्रीला सुद्धा माणूस म्हणून रेखाटलेला आहे. भटक्या समाजला सोडली स्त्रीला एक माणूस म्हणून रेखाटलेला हे अण्णाभाऊंचं एक महत्वाचा महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. अण्णाभाऊंनी पहिल्यांदा तळागाळातल्या लोकांना समोर आणलं. अण्णाभाऊंनी म्हणजे त्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर एखादा शिक्षक, पाटील, एखादा श्रीमंत माणूस किंवा एखादा अगदी असे नायक असायचे पूर्वीच्या कादंबऱ्यात, म्हणजे फडके घ्या, खांडेकर घ्या, माडखोलकर घ्या, किंवा अनेक साहित्यिकांचे एक तर रंजनवादी दृष्टिकोन आणि अशा पद्धतीने मांडणी. पण अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये सर्वसामान्य माणसाला नायकाचं रूप दिलेलं आहे. हे अण्णाभाऊंनीच पहिल्यांदा असं सांगितलं की हा सुद्धा नायक असू शकतो, हे बरबाद्या हा सुद्धा नायक असू शकतो, निल्ली ही सुद्धा नायक असू शकते. जी स्त्री जिला राहायला घर नाही, जी पालत राहते, अशी स्त्री सुद्धा नायक असू शकते. हे अण्णाभाऊंनी पहिल्यांदा मांडलेलं. हे अण्णाभाऊंचं वैशिष्ट्यच आहे साहित्याचं, की अण्णाभाऊंनी आपल्या प्रत्येक साहित्य कृतीमध्ये, प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक कादंबरीमध्ये स्त्री किंवा पुरुष सर्वसामान्य मांडलेलं आहे. कारण अण्णाभाऊ स्वतःच ज्या परिस्थितीत राहत होते त्या आसपासचा परिसर त्यांना खूप, त्यातलंच जीवन त्यांना मांडायचं होतं. आणि हे मांडायचं काय होतं की हे लोक, आपण आज असं बघतो की म्हणजे अजूनही बघतो आपण की भिकाऱ्याची लहान लहान मुलं भीक मागत असतात, त्यांच्या अंगावर कपडे मोठे मोठे असतात, स्वतःचे कपडे नसतात, अजूनही ती परिस्थिती त्यांना आहे. मग अशा लोकांना कोण नायक करेल का? पण अण्णाभाऊंनी अशा लोकांना नायक केलेले. म्हणजे आज तुम्ही जे करताय काम, की भटक्या समाजातील लोकांचा प्रश्न समाजापुढे आणताय, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मी आताच अश्विनीने सांगितलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या लोकांना स्वातंत्र्य नंतर मिळालं काही दिवसानंतर, म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हा सगळा जर विचार केला तर आपल्याला खरोखर ह्या सगळ्यामध्ये विचार करण्याची गरज आहे की नेमकं ह्या लोकांसाठी अजून काय करता येऊ शकतं. खर तर साहित्यामधून आपण जर आता अण्णाभाऊंनी मांडलेले जे जीवन आहे आज हे अमर झालेलं आहे. निल्ली अमर आहे, बरबाजा अमर आहे, किंवा पवळा अमर झालेली आहे, किंवा उमा अमर झालेला आहे, म्हणजे हे तमाशातले पात्र अमर झालेले आहेत साहित्याच्या रूपानं. म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा हे साहित्य लोक वाचू शकतात. अशा पद्धतीने अजूनही आपल्याला लेखन करणाऱ्या लोकांना असे प्रश्न मांडता येतील की समाजामध्ये अनेक प्रश्न मांडण्यासारखे आहेत. अजून आपल्या आसपास कसे लोक राहतात, ते काय करतात, काय विकतात, काय खातात, कसे जगतात, हे सगळाच विषय महत्वाचा आहे. आपण बघतो की अनेक ठिकाणी पाल असतात. आता हे बरबाच्या कंटाळी कथेचं ते पाल कुठं आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी तिन्ही बाजूने रेल्वेचे रूळ आहेत, मध्ये रिकाम्यामध्ये तर हे सगळे पाल उतरलेले आहेत. तिथं आयुष्यभर ते राहतात सगळे जण तिथं त्या पालामध्ये. त्यांना ना घर आहे, ना दर आहे. हा ग्रामीण भागामध्ये आपण बघतो हे लोक जे भटकंती करणारा समाज आहे, भटका समाज, तो कुठं राहतो? हा सगळा जर विचार केला तर आपण बघा किती घाबरतो. आपण घरात राहणारी माणसं कुठं साप येतो का, कुठं विंचू येतो, कुठं काय होतं, ते लोक कसे राहत असतील? बरं 4-8 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो, पावसात आपल्याला लोक करतात बाहेर चिखल बाबा नको बाहेर जायला, हे लोक कसे राहत असतील? हा सगळा विचार करण्यासारखा आहे. आणि हा विचार का करण्यासारखा आहे की तीही माणसं आहेत, त्यांनाही चांगलं जगण्याची इच्छा 100% आहे, पण ते चांगलं जगू शकत नाहीत आणि ते आहे त्या समाधानी राहू शकतात, हे त्यांचं दुर्दैव आहे. खरं तर ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे आणि हे साहित्यामध्ये आलं पाहिजे, लेखनामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपल्याला कळेल की हा समाज कसा आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी मांडलेला समाज अण्णाभाऊ सांगायला आज नाही, पण अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला कळालं. फकीर असेल, वारण्याचा वाघ असेल, किंवा आवडी असेल, हे
सगळे त्यांचे जे आहेत किंवा डोळे मधली ती नायिका असेल हे सगळे कसे कळले आपल्याला साहित्यातून कळले अण्णाभाऊंच्या. हा तसंच आपल्याला ह्याही लोकांवर लिहिलं पाहिजे, लोकांना दाखवलं पाहिजे हे लोक कसे राहतात हे लोकांना कळेल. कसं असतं आपल्याकडे गांधीजींच्या मागण्यांप्रमाणे आपल्याला दिसतं डोळ्याला पण ते जाणवत नाही, कानाला ऐकू येतं पण ते मेंदूपर्यंत जात नाही, आणि तोंड तर आपण काय म्हणत ठेवलेलं आहे. आपण आपल्याच जीवनामध्ये प्रश्नाच्या माग लागलेलो आहे, आपण आपलं आपलंच करत चाललो, त्यांचा कधी पण सोडवायचा हा प्रश्न आहे. पण अण्णाभाऊंचा जर विचार केला, अण्णाभाऊंनी म्हणजे मला आश्चर्य वाटतं खरं अण्णाभाऊंचं इतकं कसं लिहिलं अण्णाभाऊंनी. प्रत्येक कथा वेगळी, प्रत्येक कादंबरी वेगळी, प्रत्येक त्यांचा पोवाडा वेगळा, प्रत्येक गोष्ट वेगळी, मांडणी वेगळी, विचार वेगळे. त्यांचं माधवरसेन प्रवास जर बघितलं, प्रवास वर्णन ते पण भयंकर आहे. एक विचार जर केला तर अण्णाभाऊ साठे खरोखर एक विश्व विश्वात्मक विश्वाला एक एक स्वप्न असल्यासारखे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचं साहित्याचा विचार जर आपण केला, त्यामुळं हे जे चाललेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. अश्विनी किती वेळ आहे अजून? दहा मिनिट. प्रश्न कोणाला विचारायचे का? प्रश्न कोणाला विचारायचे का? प्रश्न खर तर फेसबुक लाईव्ह वाला असा आलाय, हा की भटक्यांसाठी नेमकं काय केलं पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि तुम्ही केलेली भटक्यांसाठी मला असं वाटत की आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये जर आपल्या आसपास भटकी समाज असेल तर त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं असं वाटतं मला. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण मिळालं तर म्हणजे त्यांना आपण पैसे देऊन त्यांचा प्रश्न सुटणार नाही, त्यांना आपण शिक्षण देऊन त्यांचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसा आणता येईल हा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या गावाच्या शेजारी राहणारा भटकी समाज जो आहे तो किती दिवसापासून आहे, किती दिवस राहणार आहे, मग त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. आमच्या माढ्यामध्ये जिथे राहते ना मी, त्या माढ्यामध्ये आहे हा समाज. मी तिथे चौकशी करेन ते किती दिवस राहणार आहेत काय, त्यांना प्रवाहात आणता येतं का मी बघते. कारण आमच्याकडे माढ्यामध्ये मिनलताई साठे म्हणून आहेत नगरदक्ष मॅडम, त्यांना मी सांगून बघते की आपण यांना काय करता येऊ शकतं का. तो एक प्रयत्न मी माझ्यापर्यंत तिथल्या पुढचा ट्रेन म्हणजे आपण जिथे राहतो तिथं. आता आपण अनेक विचार करणारी माणसं अनेक ठिकाणी पसरलेले आहे, असं जरी आपण एक सुरुवात केली तरी होऊ शकेल. किंवा ह्या मुलांसाठी आपल्याला आश्रम अनेक ठिकाणी आहेत तिथे त्यांना ऍडमिशन घ्यायचं. आता आपलाच एक ग्रुप तयार झालेला आहे, आपण ठाण्याच्या विभागामध्ये अशा मुलांना शिक्षणाचा सुरू केलेला आहे प्रकल्प. तो प्रकल्प तिथे जर चांगला स्थिर झाला तर हा प्रकल्प दुसरीकडे उभा करता येईल. शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय उपयोग नाही. नक्कीच शिक्षणच आहे की जे आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यापेक्षा ते विचार करायला भाग पाडू शकतं, आणि आपली आजूबाजूची परिस्थिती ही आपण बदलवू शकतो. धन्यवाद ताई, तुम्ही अण्णाभाऊ साठेच्या कादंबऱ्यातील जे भटके विमुक्त आणि अन्यायग्रस्त स्त्रियांना त्यांनी जसं केंद्रस्थानी आणलं त्यांची त्या कथा आमच्या समोर मांडल्यात. अण्णाभाऊंनी साहित्याच्या केंद्रस्थानी भटका विमुक्त समाज आणला. ह्या समाजाचं वर्णन ते उच्च विद्याविभूषित अभिरुची संपन्न समाजाचे मनोरंजन करण्यासाठी न करता लक्षणीय व्यक्तिरेखा ह्या कादंबऱ्यांचे नायक म्हणून किंवा अन्यायग्रस्त स्त्रियांना त्या कादंबऱ्यांच्या नायिका म्हणून आपल्या समोर आणतात. धन्यवाद, आपण एक खूप छान प्रकारे आणि सुरेख मांडणी केली या विषयाची. तर मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू. 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 ओके, बाय.